कसब्याची पोटनिवडणूक सध्या चर्चेमध्ये आहेत तत्कालीन आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजप ही जागा सहज राखेल अशी शक्यता होती मात्र महाविकास आघाडीच्या धंगेकरांनी चांगलंच आव्हान निर्माण केलंय आणि त्यामुळे भाजपची पळापळ -पड़ होताना दिसतीये या मतदारसंघासाठी भाजपने चांगलीच कंबर आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष बावन कुळे यांच्यासह भाजपचे बरेचसे मंत्री आमदार खासदार कसब्यातून प्रचार करतायत रॅली करतायत वेगवेगळ्या लोकांच्या भेटी घेत आहेत हे सगळं सुरू असताना काही लोकांचं भवितव्य रादर राजकीय भवितव्य या मतदानावरती अवलंबून आहे आणि त्यामध्ये फक्त रासनेचा समावेश नाहीये हे लोक नेमके कोण आहेत आणि कसब्यामध्ये रासने जिंकले तर त्यांना काय फायदा होणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये राजकारणातल्या प्रत्येक अपडेट साठी सरकार नामाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा त्याच्या पहिले व्यक्ती आहेत आमदार माधुरी मिसाळ खर तर आमदार माधुरी मिसाळ या तीन वेळा पर्वती मतदार संघामधून निवडून आलेले आहेत त्या अर्थाने त्यांचा कसब्याशी संबंध येत नाही पण कसब्याच्या निवडणूक प्रमुखपदी सध्या माधुरी मिसाळ आहेत त्यामुळे सगळ्यांची एकत्रित मोठ बांधणं वेगवेगळ्या लोकांना जाऊन भेटणं कशा पद्धतीने प्रचार चालू आहे त्याचं नियोजन कसं चालू आहे या सगळ्याचा आढावा माधुरी मिसाळ दररोज घेत आहेत माधुरी मिसाळ सध्या दिवसभर असतात कसब्यामधल्या कार्यालयामध्ये बसून असतात आणि तिथे फक्त नगरसेवकच नाही तर प्रचार करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याशी संवाद साधत असतात याद्या तपासत असतात कुठे कुठे भाजपचे पॉकेट आहेत कुठे कुठे भाजपला फायदा होऊ शकतो अशा सगळ्या प्रकारच्या तयाऱ्यांमध्ये माधुरी मिसाळ यांचा समावेश असतो अगदी मनसेच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथल्या पदाधिकाऱ्यांची भेट घेणं असू द्या किंवा इतर काही लोकांची भेट घेणं प्रत्येक ठिकाणी माधुरी मिसाळ स्वतः हजर असतात आता माधुरी मिसाळांना याचा काय फायदा आहे हे सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे तीन वेळा त्या आमदार झालेल्या आहेत प्रत्येक वेळी मंत्रीपदासाठी सुद्धा त्यांचं नाव असतं सध्याच्या भाजप शिवसेना सरकारमध्ये एकही महिला मंत्री नाही त्यातच पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे त्यामुळे त्या सुद्धा स्पर्धेमध्ये नाहीत अशा वेळी ज्येष्ठ आमदार म्हणून माधुरी मिसाळ यांना संधी मिळू शकते तशी चर्चा सुद्धा मागे झाली होती आणि म्हणूनच जर मंत्री पदावरती दावा साधायचा असेल तर नेतृत्वाची चुणूक त्यांना दाखवावी लागेल आणि म्हणूनच कसबा ही त्यांच्यासाठी एक संधी मांडण्यात येते माधुरी मिसाळांनी ही संधी जर यशस्वी करून दाखवली तर मंत्रीपदाचा मार्ग त्यांना काहीसा सुकर होऊ शकतो ही व्यक्ती आहे चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते हे सगळं जरी असलं तरी सध्या चंद्रकांत तितकं महत्वाचं पद नाही नवीन महसूल मंत्री असताना सुद्धा त्यांचं महसूल मंत्री पद हे राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आलं आणि म्हणूनच चंद्रकांत पाटील यांना आता आपली ताकद दाखवून देण्यासाठी कसब्याची पोटनिवडणूक हा एक महत्वाचा पर्याय असणार आहे चंद्रकांत पाटील सध्या अक्षरशः कसब्यामध्ये तळ ठोकून आहेत इतकंच नाही तर त्यांचे कोथरूड मधले कार्यकर्ते सुद्धा त्यांनी कसब्यामध्ये प्रचारासाठी पाठवले आणि सगळ्यात महत्वाची व्यक्ती आहे स्वतः देवेंद्र फडणवीस विधान परिषदेच्या निकालांमध्ये भाजपला पराखो पत्करावा लागला विशेषतः नागपूर आणि अमरावती या फडणवीसांच्या होमपीचच्या जागा भाजपला गमवाव्या लागल्या आणि म्हणूनच फडणवीस यांना आता कसब्याची आणि चिंचवडची या पोटनिवडणुकीमधल्या दोन्ही जागा राखत स्वतःची उपयुक्तता आणि नेतृत्व सिद्ध करायचं आहे ही उमेदवारी जाहीर झाल्यापासून फडणवीस वारंवार कसब्यामध्ये येत आहेत वेगवेगळ्या कार्यकर्त्यांची आणि गटांशी संवाद साधत आहेत आणि म्हणूनच फडणवीसांसाठी सुद्धा कसब्याची निवडणूक तितकीच महत्वाची आहे या निवडणुकीमध्ये पराभव झाला म्हणून फडणवीसांचं पद नक्कीच जाणार नाही पण त्यांच्या नेतृत्वाबद्दल पुन्हा एकदा शंका उपस्थित होऊ शकतात विशेषतः पक्षामध्येच त्यांना आव्हानं निर्माण होऊ शकतात म्हणूनच कसबा आणि चिंचवड राखणं ही रासने आणि जगतापान इतकीच फडणवीसांची ही गरज आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा सरकारना मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो